नमस्कार फ्रेंड्स, मी अंजली आर्यदर्शनी रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत करते. सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. नवरात्रीचे उपवास सुरू आहे आणि यातच आपल्याला काहीतरी वेगळं चमचमीत खावंसं वाटत असेल, यासाठी आपण आज बनवणार आहोत उपवासाची वडा उसळ. चला तर मग ही उपवासाची वडा उसळ कशी तयार करायची हे पाहूया. तर सर्वात आधी आपण बटाटा वडा तयार करून घेऊया. यासाठी मी उकडलेले 2 बटाटे घेऊन त्यामध्ये 1.5 चमचा बारीक चिरलेली हिरवी मिरची, चवीनुसार मीठ, 1/2 चमचा साखर आणि 2 चमचे शेंगदाण्याचा कूट घालून हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेत आहे. आता यामध्ये 1 चमचा दही घालून आपण पुन्हा एकदा हे मिश्रण एकत्र करून घेऊया. अशा पद्धतीने बटाटा वड्याचे मिश्रण तयार झाल्यानंतर या मिश्रणाचे आपण हातावर वडे तयार करून घेऊया. या पद्धतीने आपण सर्व वडे तयार करून घेणार आहोत. आणि वडे तयार झाल्यानंतर या वड्यांसाठी आपण बॅटर तयार करून घेऊ. तर पिठाचे बॅटर तयार करण्यासाठी मी 1 वाटी राजगिऱ्याचं पीठ घेऊन त्यामध्ये 1 चमचा लाल मसाला पावडर, 1 चमचा जिरे आणि चवीनुसार मीठ घेऊन आवश्यकतेनुसार पाणी घालून आपण याचे व्यवस्थित बॅटर तयार करून घेऊ. बटाट्यावड्यासाठी या कन्सिस्टन्सीनुसार आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचे आहे. हे बॅटर तयार करत असतानाच कढईमध्ये तेल गरम करून घेतलेले आहे. आता आपण वडे तळून घेऊया. अशा पद्धतीने आपल्याला या मिश्रणात वडा घालून तो गरम तेलामध्ये मंद आचेवर तळून घ्यायचा आहे. आपलं कढईतलं तेलसुद्धा व्यवस्थित तापलेलं आहे. आता यामध्ये आपण वडे तळून घेऊया. दोन्हीही बाजूने आपल्याला हे वडे उलटून व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने आपण बघू शकता आपला बटाटा वडा तळून तयार झालेला आहे. आता याच प्रकारे आपण सर्व बटाटे वडे तळून घेऊ. सगळे बटाटे वडे तळून झाल्यानंतर आता आपण वड्यावर घालण्यासाठी उसळ तयार करून घेऊ. तर यासाठी मी कढईमध्ये 2 चमचे शेंगदाणा तेल घालून तेल थोडेसे गरम झाल्यानंतर यामध्ये 1 चमचा जिरे, कच्चे रताळे किसून त्याचा किस 1/2 वाटी या तेलामध्ये घालून तो आपण व्यवस्थित परतून घेणार आहोत. हे परतून झाल्यानंतर यात आपल्याला 1 चमचा लाल मसाला पावडर घालून हा मसाला आपल्याला व्यवस्थित तेलात परतून घ्यायचा आहे. लाल मसाल्याचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. हा मसाला तेलात व्यवस्थित परतल्यानंतर यामध्ये आपण 2 चमचे शेंगदाण्याचा कूट घालून परत एकदा हे मिश्रण व्यवस्थित परतून घ्यायचे आहे. अशा पद्धतीने मंद आचेवर आपण जेवढं हे सर्व मिश्रण तेलावर व्यवस्थित परतून घेऊ तेवढ्या प्रमाणामध्ये आपल्या भाजीला व्यवस्थित तर्री येणार आहे. हे सर्व मिश्रण व्यवस्थित परतून झाल्यावर आपण यामध्ये 1 ते 2 चमचे उकडलेला बटाटा स्मॅश करून घालणार आहोत. या बटाट्यामुळे आपण जी मिसळ करणार आहोत तिला दाटसरपणा येतो, म्हणून आपण स्मॅश करून बटाटा घातलेला आहे. अशा पद्धतीने या मिश्रणाला तेल सुटू लागल्यानंतर आपल्याला यामध्ये आवश्यकतेनुसार गरम पाणी घालून घ्यायचे आहे. आणि सर्वात शेवटी यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून 10 ते 15 मिनटं आपली मिसळ व्यवस्थित शिजवून घेणार आहोत. म्हणजे यामध्ये जो आपण कच्च्या रताळ्याचा किस घातलेला आहे तो व्यवस्थित शिजेल. तर अशा पद्धतीने आपली ही झणझणीत आणि चमचमीत अशी उसळ तयार झाली आहे. आता आपण वडा उसळ सर्व करायला घेऊया. प्लेटमध्ये 2 बटाटे वडे घेऊन आणि त्यावर आपल्या उसळीचा झणझणीत असा रस्सा घालून यावर आपण तळलेला साबुदाण्याचा चिवडा आणि त्याचप्रमाणे तळून घेतलेल्या बटाट्याचा किस घालून
आपली ही उपवासाची झणझणीत आणि चमचमीत वडा उसळ तयार झालेली आहे। तर ही उपवासाची वडा उसळ आपल्याला कशी वाटली हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा। फ्रेंड्स, आपल्या या नवरात्रीच्या उपवासामध्ये अशी आपल्याला चमचमीत आणि झणझणीत वडा उसळ खायला मिळाली ती पण उपवासाची, तर ही आपल्यासाठी पर्वणीच आहे। ही उपवासाची वडा उसळ तुम्ही नक्की करून बघा। तसेच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करून शेअर करा। हा चॅनल जर तुम्ही सबस्क्राइब केला नसेल तर आर्यदर्शनी रेसिपीज अँड व्लॉग्स हा चॅनल सबस्क्राइब करून बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे या पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।